जालना कामगार अधिकारी तक्रार अर्जाकडे दुर्लक्ष करीत असल्याने वंचित बहुजन आघाडीचा आंदोलन करण्याचा इशारा। कामगारांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यात यावे म्हणून जालना कामगार अधिकारी यांना वारंवार तक्रार दाखल करूनही प्रश्न निकाली काढण्यात येत नसल्याने कामगार कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे बदनापूर शहर अध्यक्ष रविभाऊ आहुळे यांनी जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलशी बोलताना दिला। 2020 पासून आपले वंचित लोकांचे काही घरकुलचे प्रस्ताव त्या मंडळाकडे घरून हात पडलेला आहे। आम्ही वारंवार तक्रार करून सुद्धा त्यांना लेटर देऊन सुद्धा तो एक अमोल जाधव नावाची विरुद्ध आलेला आहे कामगार कार्यालयामध्ये। एक सतत गैरहजर असतं त्या कार्यालयामध्ये। एक तर त्यांना फोन केला तो पुन्हा उचलत नाही, परत त्यांना भेटला की त्यांना ते उडाउडीचे उत्तर देत आहे। आता 2020 पासून मी त्यांच्या मागं लागलेलं त्या हातूनसाठी त्यांनी काय केलेलं आहे की ते व्हिडिओला पत्र वगैरे समजा तर पत्र वगैरे व्हिडिओ साहेबांना त्यांना त्यांना व्यवस्थित दिलेलं आहे ठराव वगैरे, तरी पण ते काय करतात माझ्या हातात नाही आहे, माझी मीटिंग आहे, परत आयुक्तला सांगा आमच्या वरिष्ठांना, मी वरिष्ठाला जाऊन सुद्धाही त्यांच्या भेटलो, त्यांनाही 6 महिन्यापूर्वी पत्र दिलेलं मी राऊत साहेबांना, राऊत साहेब म्हणसरे सहाय्यक आयुक्त मराठवाड्याचे औरंगाबादला संभाजीनगरमध्ये, त्यांनाही फक्त त्या पत्राचं काही दखल घेतलेली नाही आतापर्यंत, नुसतं करू करता येईल असं तसं आणि काही राजकीय पुढाऱ्याचेच कामं तिथं होत आहे। राजकीय पुढाऱ्याचेच कामं त्या ठिकाणी होतात, तुम्ही वरिष्ठाकडे तक्रार करून त्यांनी सुद्धा त्याची दखल काही घेतलेली नाही आहे। आता त्यांना काय केलंय, आता ह्या लाभार्थी जे खरे लाभार्थी आहे हे वंचितच राहायला लागले। कशामुळं, कारण की याला जे घरकुलचा जे संदर्भ आहे, घरकुल असेल किंवा शिष्यवृत्ती असेल किंवा काही नोंदणी असेल किंवा रिन्युअल असेल, ह्या मंडळामध्ये फक्त काही एजंट मार्फतच कामं होऊ लागले। तोंड बघून शनी असं म्हणायला काय हरकत नाही आहे, आणि काही देवाण घेवाण आर्थिक देवाण घेवाण करून करत आहे काम। यांना मी आता आपले काही कार्यकर्ते समजा त्यांना पत्र हे घरकुलवाले आहेत त्यांना कामगार पत्र सुद्धा दिलेलं आहे त्यांना किंवा यांची घरकुल देण्यात जेव्हा म्हणून त्यांनी बदनपूरच्या, तर त्या आमदारचे पत्र सुद्धा त्यांनी केराची कपडे दाखवलेले आहे। यानंतर आपले वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं या निवेदनाची दखल घेतली नाही, म्हणून आता आपली पुढची हालचाल काय काय सर? हे ना या येत्या आठवड्याभराच्या आतमध्ये जर त्यांनी दखल नाही घेतली तर मी माझ्या वंचित बहुजन आघाडीचे पक्षाचे पदाधिकारी व कामगार घेऊन सगळी तिथे आमरण उपोषण या मोठा लोकशाही मार्गानं आंदोलन करण्याचं करणार आहे, आणि त्याची जबाबदारी फक्त कोण राहील? जिल्हा अधिकारी कामगार अधिकारी जाधव साहेब आणि राऊत साहेब याची खूप जबाबदार आहे। बदनापूर तालुक्यातील अनेक गावात घरकुल शिष्यवृत्ती व मिळणाऱ्या साहित्यांपासून कामगार लाभार्थी वंचित आहेत। याबाबत वारंवार तक्रार दाखल करूनही प्रश्न सोडवण्यात आला नाही। येत्या 8 दिवसांच्या आत प्रश्न निकाली काढण्यात आला नाही तर जालना कामगार अधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्याचा इशारा वाहुळे यांनी जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलशी बोलताना दिला। जागृत महाराष्ट्र न्यूज, विठ्ठलराव गडवे, जालना। चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता। तसेच जागृत महाराष्ट्रच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा www.jagrutmaharashtranews.com। तसेच जागृत महाराष्ट्रला ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा। तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका।